नगर तालुक्यातील गावांना दिवसा उजेडी सलग 8 तास वीज पुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होती आहे. वीज कंपनीना आवश्यक दुरुस्ती कामे तातडीने करावीत अशी मागणी करीत ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नगर तालुक्यातील अनेक गावात यंदा पाऊसमान चांगलं असल्यानं शेतकरी समाधानी आहे. परंतु वीज कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना पाणी असूनही विजेअभावी पिकांची हानी पाहावी लागतीय. बाबुर्डी सबस्टेशनमधून परिसरातील अनेक गावांना दिवसा फक्त 2-2.5 तास वीज पुरवठा होतो, त्यामुळे शेतीला पाणी देणं शक्य होत नसून या गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारला. अरणगाव, खंडाळा यासह परिसरातील गावात रात्री बिबट्याची भीती आणि दिवसा लाईट गायब अशी परिस्थिती असून महावितरण त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. बाबुर्डी सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचं काम निधी असूनही होत नसल्यानं कारले यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. वितरण कंपनीमध्ये अरणगाव, खंडाळा आणि जाधववाडी या तिन्ही गावामधले लोक, बहुतेक म्हणजे तालुक्यामधलेच बरेचसे शेतकरी या ठिकाणी आले. शेतकऱ्यांचं एक म्हणणं होतं की लाईट एकदा आल्यानंतर जर मोटर चालू केली तर ती बंद नाही झाली पाहिजे. मागच्या 8 दिवसामध्ये 1 सारा होतो, 2 सारा होतो. शेतकऱ्यांनी मोटर चालू केली तर वावरात जाईपर्यंत मोटर बंद होते. रोजाने काय काय लावतात. दिवसा लाईट आल्यानंतर ही परिस्थिती, रात्रीचं लाईट जर असली तर बिबट्याची भीती. एकंदरीत ह्याच वर्षी 4 वर्षातून पाऊस पहिल्यांदा पडला आणि पडलेल्या पावसाचं नियोजन करताना शेतकऱ्यांनी जे पेरलं त्याला पहिल्यांदा पाणी द्यावं लागतं, वालावं लागतं, दुसऱ्या दिवशी आंबवणी द्यावं लागते. कुठल्याच प्रकारचं लाईटच्यामुळे हे सोयी होत नाही. माननीय ऊर्जा मंत्री तनपुरे साहेबांनी त्या दिवशी आम्हाला मीटिंग घेऊन रात्री आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या का तुम्ही कामाची अंमलबजावणी झाली पाहिजे. मेंटेनन्ससाठी पैसे उपलब्ध करून दिले. दुसऱ्या दिवशी टेस्टिंगचे माणसं आम्ही घेऊन बाबुर्डी सबस्टेशनला गेलो. 6 कॅपॅसिटर खराब झालेले होते. पैसे उपलब्ध असताना जर अधिकारी 6 कॅपॅसिटर नीट करणार नसेल तर ही दुर्दैवाची खेदाची बाब आहे. आपण जे पगार घेतो त्या पगाराशी इमान हे लोक राखत नाहीत, कर्तव्य पार पाडत नाहीत. हा अधिकाऱ्यांवर माझा स्पष्ट आरोप आहे. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काल 10-12 ट्रान्सफॉर्मर खिडकी खंडाळ्याचे बंद करायचे आणि 10-12 ट्रान्सफॉर्मर इकडचे शिंदेवाडीचे बंद करायचे. दिवसाआड लाईट पुरवठा करून त्या वीज कशी चालेल याच्यावरती सांगितलं. आणि मग आज कार्यकारी अभियंता धर्माधिकारी साहेबांनी सांगितलं का मला 2 लाख रुपयाचे पॉवर सरकारने खाली दिले. याच्यात उद्या 5 किंवा 8 तारखेपर्यंत आम्ही ते कॅपॅसिटर बसू. ही लेखी ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला या ठिकाणी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी शांत राहिलो. नाही तर आदरणीय मुख्यमंत्री असतील किंवा ऊर्जामंत्री असतील यांच्यापर्यंत शेतकऱ्यांच्या या व्यथा पोहोचवणं गरजेचं आहे. या सगळ्या अडीअडचणीतून शेतकरी माल पिकवतो आणि मग गेल्या मिळालेल्या मालाचे किती पैसे येतील हा संशोधनाचा विषय त्या शेतकऱ्याचा असतो. म्हणून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीने स्पष्टरित्या या ठिकाणी जागा करतो. आपण घेतलेला पगार आपले कर्तव्य पार पाडा, आपल्याला दिलेले अधिकार पार पाडा. प्रसंगी जर कुणी आकडे टाकले तर ते आकडे काढून टाकायची कठोर भूमिका घेतली तरी चालेल, परंतु शेतकऱ्याला 8 तास विनाखंडित लाईट पुरवठा चालू राहिला पाहिजे. तुम्हाला जर अडचणी काही येत असतील, तुमचे अधिकार जर सरकारने काही काढून घेतले असतील, तर ह्या महामंडळाची ही स्वतंत्र कंपनी आहे. कंपनी नफ्यात राहणं किंवा कंपनी नफ्यात चालवणं हे तुमचं काम आहे. त्या कंपनीच्या हिताशी तुम्ही बांधले राहिले पाहिजे. किती कर्मचारी या कंपनीशी बेमानी करतात हे लक्षात ठेवा, नाहीतर भविष्या काळामध्ये विद्युत वितरण कंपनीचं BSNL सारखं जर झालं, सरकारी कंपन्या गेल्यानंतर खाजगी कंपन्या या शेतकऱ्यांना किंवा लोकांना किती लुटतील, हा परत ईस्ट इंडिया कंपनीसारखा पुढचा भविष्यातला इशारा मी या निमित्तानं विद्युत वितरण कंपनीला देतो. आणि चांगल्या रीतीने काम करा हा सज्जड दम या ठिकाणी देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतीसाठी दिवसा 8 तास विनाखंड वीज पुरवठा मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मी सतीश झमडेरे अरणगाव येथील रहिवासी असून माझा शेती व्यवसाय आहे. बाबुर्डी सबस्टेशनवरून आम्हाला अरणगाव, बाबुर्डी, खडकी, सारोळा, जाधववाडी अशा गावांना शेतीसाठी 3-phase वीज पुरवठा केला जातो. गेले जवळजवळ 2-3 महिने झाले आम्हाला दिवसवाळीच्या लाईटमध्ये जवळजवळ 2 ते 3 तासाला वीज मिळते. शेतकरी अगदी मेटाकोटीस आलेला आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची परिस्थिती एकदम हालाकीची होती. त्याच्या पिकाला बाजार मिळालेला नाही. योगाने सुदैवाने गेलेल्या 7-8 वर्षात यावर्षी पाऊस चांगला झाला. पण पाऊस चांगला जरी असला तरी MSP च्या निष्काळजीपणाच्या धोरणामुळे दुष्काळी झाला शेतकऱ्याला जाणवत आहे. आज गव्हाची हरभऱ्याच्या पेरण्या चालू आहे. पाण्याची पिकाला अतिशय आवश्यकता आहे. अशा कंडिशनमध्ये देखील 2 ते 3 तास लाईट पुरवण्यात येते आणि त्या 2-3 तासाच्या लाईटमध्ये सुद्धा 25 वेळेस झटके मिळत आहे. म्हणजे बाबुर्डी सबस्टेशनकडून शेतीसाठी लाईट अतिशय बेकार प्रकार अयोग्य प्रकारे मिळत आहे. आणि अरणगावचं परिस्थिती अशी आहे, खंडाळा बाउंड्री खंडाळ्याच्या शिवेवर अरणगावची वीज बंद करण्यात येते आणि उरलेल्या सबस्टेशनमध्ये उरलेल्या गावामध्ये लाईट देण्यात येते. अरणगावच्या शेतकऱ्यांची अक्षरशः
काय म्हणतो आपण मोकार सोडून दिल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. गेले जवळजवळ 7-8 वर्षापासूनचा हा प्रॉब्लेम आहे. बाबूटी सबस्टेशनमध्ये विजेचा अतिशय तुटवडा आहे. कमी दाबाने वीज, झटका मारणारी वीज, अधिकारी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात येते. साधारणतः 2 महिन्यापासून जशी पाऊस म्हणजे शेतकऱ्यांच्या भरण्याची परिस्थिती निर्माण झाली त्याप्रमाणे वीज महामंडळाने पूर्ण दाबाने कधीही लाईट देत नाही आणि शेतकऱ्यांच्या पूर्ण पिकाचं पावसाने मागील 5 महिन्याआधी पूर्ण भरपूर पाऊस झाल्यामुळं ती पण पहिली खरीपची पूर्ण पिके वाया गेली आणि आता रब्बी हंगाम चालू झाला आहे आणि त्या रब्बी हंगामामध्ये पण लोकांची गव्हाची पेरणी झाली परंतु आज ज्या शेतकऱ्यांनी पहिलं पाणी दिलं तर त्याला आजच्याला कमीत कमी 15 दिवस झाले तरी त्याला दुसरं पाणी देण्याकरता आंबोणी पण दिल्या जात नाही आणि हे आंबोणी न दिल्यामुळं आज शेतकऱ्यांची पूर्ण होणारी झालेली पेरणी ही आज खराब होऊन शेती पूर्ण पीक हे खराब होऊ राहिले. जर ही 8 दिवसामध्ये MSME आमची लाईट पूर्ण दाबाने व्यवस्थित केली नाही तर आम्ही 8 दिवसामध्ये औरंगामधून जाणारी जी लाईट आहे 11 KV, 23 KV ह्या पण लाईनी पूर्ण बंद करू आणि औरंगावची लाईन आम्हाला बंद झाली तरी चालेल. जर MSME त्याचा पाठपुरावा करून दखल घेऊन जर 8 दिवसात पूर्ण दाबाने लाईट नाही दिली तर आम्ही शेतकऱ्यांची पिकं गेली तरी चालेल परंतु आम्ही सबस्टेशन बंद औरंगाव बाबूटी सबस्टेशन पण बंद करू आणि जाणारी 33 KV 11 KV टोटल लाईन बंद करून टाकू औरंगाबाद. लाईटच्या बाबतीत जर बोलू जाता बरं का सर, प्रश्न असा आहे जेवढे काय शेतकरी मंडळी तेवढ्यांना आज म्हणजे अन्नसुद्धा खायला भेटाना कारण पाऊस आहे पाणी आहे पण लाईट नाही. काय इलाज नाही त्याला तुम्ही सांगा ना. आणि दुसरी गोष्ट काय होतं माणूस अर्ध 12 दिलं का 1/2 झाला की लाईट गेली 1/2 झाली की लाईट गेली. 4 माणसं त्या माणसाचे जम होते एकच मनुष्य नाही. दाऱ्यावर एक आहे लाईटी जवळ एक आहे त्याने 50-12 पळपळ धाव 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 पळपळ आणि भाकर नाही पोटाला. काय सांगायचं तुम्हाला अशी परिस्थिती आजची झाली लाईटीची. ग्रामस्थांच्या रोषाची दखल घेत अधिकाऱ्यांनी तातडीनं कॅपेसिटर बसवण्याची तसेच दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी गंगाधर शिंदे, ज्ञानदेव शेळके, बबन शिंदे, बंडू गहिले, गोरख शिंदे, भाऊसाहेब मोरे, पोपटराव शिंदे, पप्पू शिंदे, सागर इंगळे, ठकाजी मतकर आदी उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.